सुरेश बाबा, काल तुम्ही मिनिस्टराक मेळ्ळे सुभाष फळदेस, कित्याक लागून एक्झॅक्टली मेळ्ळे? कांय दिसां पयलीं हातकात्रो खांबो जो आसा ओल्ड गोवा, तेजें डिफेसमेंट जाल्लें आनी तेज्या नंतर भरपूरसो इशू जाल्लो. कारण कसो आसा, हातकात्रो खांबो जो आसा तितून ताजो इतिहास भरपूर व्हडलो आसा आनी आमचे खंयचे हिस्टोरिकल मॉन्युमेंट जे आसा ते डिफेस जावपाक जायना आनी तेंचें संवर्धन जावपाक जाय, तेंचे ते जतन जावपाक जाय. कारण लोकांकूय आमचो इतिहास जो कितें, आमच्या पुर्वजांनी कितें हाल अपेक्षा भोगल्या त्यो लोकांकूय कळपाक जाय आनी ताकाच लागून अशे जे हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स आसा ते तशे शाबूत उरपाक जाय आनी बऱ्या स्थितीन उरपाक जाय. आनी तेज्या ताकाच लागून जे पोर्तुगीज काळान लोकांक जे त्रास केल्या, आमच्या लोकांक जे त्रास जाल्या, हें सगळें लोकांक फुडल्यान व्हरपाक लागून अशा अशे जे हिस्टोरिकल मॉन्युमेंट्स आसा तेंचे खंय तरी ते रिस्टोर जावपाक जाय ते आशिल्ले त्या परिस्थितीन आनी तेंची सेक्युरिटी, तांकां प्रोटेक्शन हें आसपाक जाय. म्हणून हांव मिनिस्टराक रिक्वेस्ट करपाक गेल्लो की तांचे कडेन जर तो आसत जाल्यार तेणें आमकां NOC दिवची, जेणे करून जिल्ला पंचायत फंडांतल्यान हांव तें काम घेवपाक शकता. पण तांचें म्हणणें अशें आशिल्लें की तो नोटिफाय जावना, तो जो मॉन्युमेंट आसा तो आर्कायव्ह डिपार्टमेंटा कडेन अजून नोटिफाय जाल्लो नाशिल्लो आनी तो नोटिफाय करपाचो प्रोसेस जो आसा तो ऑनरेबल मिनिस्टर सुभाष फळदेसाय हांणी चालू केल्लो आसा ऑलरेडी आनी विदीन सम मंथ्स तो कंप्लीट जातलो. आनी ते जातकीर थ्रू द डिपार्टमेंट दे वील डू द नीडफूल. सो डिफेसमेंट म्हणल्यार कितें जालें तो तिंगा? ताजेर पेंट मारिल्लो कोणें, येल्लो पेंट मारिल्लो. कोणें मारलो ते पळोवचें पडटलें कोणें मारला तो. सो तुमी सुभाष मिनिस्टराक सांगले? हांवें ते लॅटर, हांवें जें रिप्रेजेंटेशन दिलां त्या लॅटरान सुद्दां बरयल्लें आसा की हें जें अशें डिफेसमेंट जाता ताजेर ताजी इन्क्वायरी जावपाक जाय आनी ताजेर एक्शन घेवपाक जाय. सो तुमकां कांय खबर ना कोणें कितें केलें? डिपार्टमेंटाचें हें आसा की कोणें केलां तें ताणें पळोवचें पडटलें. ओके, आनी एक विशय आयज मतदारसंघान तुमच्या अशें म्हण आयकलां की जालेलो आसा की नार्वे ताजे फेरीबोटी कितें इशू जाता, कितें एक्झॅक्टली तुमकां खबर आसा? एक्च्युली तें नार्वे सायडीन, तें आमच्या मय मतदारसंघान पडटा पंचायती, थंय जो राप आसा तो रापाच्या सायडींतल्यान ते कितें रिटेनिंग वॉल लागीं घेतल्या आनी फाल्यां समज जो राप हाडूचो पडलो किंवां आनी कितें थंय हें करचें पडलें जाल्यार ती रिटेनिंग वॉल त्रास जातलो रिटेनिंग वॉलीचो. म्हणून ते आमची जी लोकल पंचायत ह्या सायडीची आसा, कारण दिवाडे कनेक्टिविटी जी आसा ताका चड कनेक्टिविटी ना. बिचोले जर बिचोली वतले जाल्यार ती फेरी, नार्वेची फेरी जर आसा ती एक कनेक्ट, आनी लोक खूब यो वच करता आपलो बिजनस आसत किंवां कामाक लागून आसत, हे थंयच्यान लागीं जाता आनी थंयच्यान दिवाडेचे लोक आसत किंवां पलतडचे लोक आसत हे थंयच्यान यो वच करता. आनी हेजे फुडें जर आमी ते राप किंवां आनी कितें जर हें थंय आनी कितें करपाक गेले जाल्यार ती रिटेनिंग वॉल जी आसा ती खंय तरी हर्डल जातली. हय, थंयचे स्थानीक सरपंच जो आसा ताजे कडेन दिवाडेचे सरपंच आनी आमचे दोनूय सरपंच उलयल्ले आसा आनी म्हाका दिसता तुमी उलयल्या तेंचे कडेन. हांव उलयल्लो सरपंचा कडेन कितें जालां तें विचारून घेवपाक आनी नक्कीच हो प्रोब्लम असो बेगिनांतल्या बेगीन सॉल्व जाता. सो तुमी तुमच्या सायडीच्यान मिनिस्टराक मेळून हें करतले ते? हय, कितें आसा तें पयलीं तांचे कडेन जाणून घेतलें आनी मागीर फुडें मिनिस्टरा कडेन हांव उलयतां. ओके, आनी एक विशय म्हणटा ह्या दिसांनी ZP मिटींग जायना जाणा, फाटल्या दिसान मिटींग जाली म्हण आयकलां हांवें. हय, तुमची सो मिटींग कितें डिस्कस जालें? जनरल जायना अशें न्ही, पूण हांवें जशें पयलीं सांगलां की नॅशनल गेम्स आसात बाकी आनी दिवाळी सुटी आसात ताका लागून मातसो डिले जालो आनी ज्या मिटींग घेता आसतना नोटीस आनी जी मिटींग जी डेट आसा तेज्या मध्ये 10 क्लियर डेज जाय पडटा. सो ताका लागून ती 27 तारखेक आमी नोटीस काडलेली आनी 7 डिसेंबराक ती मिटींग जाली. तेतून रुटीन बिजनस जो आसा, डेवलॉपमेंटल वर्क्स आसत, बाकीचे कामां आसत, रेजोल्युशन्स आसत, हो रुटीन बिजनस त्या मिटींग कॅरी जालो. फाटल्या दिसांनी वाद जाल्लो, वाद केल्लो कोणें? जे कोण आपणाक बाबा फुड्यान दुखलूंक सोदता पळय तेणी केल्लो बेश्टात तुमच्या वय. हांव पळय एक गजाल तुमकां सांगता, भारतीय जनता पार्टीचे 22 जिल्हा पंचायत सदस्य आसा, पार्टी सांगतली तेन्ना नवीन अध्यक्ष जातलो, हाजेर आनी म्हाका फुडें आनी कांयच उलोवपाचें ना. वाद कांयच ना, आमचे मेंबर आसा सगळे ते समजूतदार आसात पार्टीनी सगळे. हय, सगळे समजूतदार. अशें आयकल्लें की थोडे तुमच्या मतदारसंघाक तेंको नासा तेच अहे दुखलता फुडें म्हणून ते जावपाक इच्छा तेंची दाखयता म्हणून. ना ना, कोणाची इच्छा सगळ्यांक आसता, पूण शेवटी कितें आसा, शेवटी भारतीय जनता पार्टीचो कार्यकर्तो जो आसता तो सदांच पार्टीचें आयकता.
आणि यांच्या आयकना हे कोण उलयतात पार्टी जेव्हा सांगतील त्यांना सगळे जे डिसिजन असतात ते पार्टी घेते. सो सध्याक तरी आता आम्ही सगळं काय नाही मान ना 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 आमचे सगळे रुटीन सुरळीत चाललेले असा. जिल्हा पंचायतीचे कारभार जो असा आमकां सगळ्या सदस्यांचा सपोर्ट बऱ्या तऱ्हेन मेळटा प्लस सरकाराचा सपोर्ट. आमचे मान्य मुख्यमंत्री असतात, पंचायत मंत्री असतात, बाकी सगळे मंत्री असतात सरकारातले, आमदार असतात, त्या सगळ्यांचा सपोर्ट आमकां बरो मेळटा आणि जिल्हा पंचायतीचे काम प्रत्येक मतदारसंघांनी बरे जाता. ओके, काल साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची मिटींग झाली, नॉर्थ गोवाची किती आली? नॉर्थ गोवाची डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटीची मिटींग ह्या फुडल्या एक 10 दिसांक आम्ही नोटीस काढटले. हांव ऑलरेडी मुख्यमंत्र्यांकडे उलयल्लो असा ह्या बद्दल आणि बेगिनातल्या बेगीन आम्ही मिटींग घेऊचा प्रयत्न करतो. स्कोप असतो एव्हरी जिल्हा पंचायतीन काम करपाक वा घेऊन फंड्स आहा? फंड्स असा, फंड्स ॲक्च्युली कसे असा, हे वर्ष सोपत आयल्ले असा. आम्ही जो डिस्ट्रिक्ट प्लॅन तयार केल्लो तितूंतले मॅक्झिमम कामां करपाचो प्रयत्न प्रत्येक मेंबरान केल्लो असा आणि ही सगळे हो सगळो जो रिपोर्ट असा तो आमदारांकडे किंवा जे मंत्री असा आमचे त्यांच्याकडे मांडपाचा एक प्रयत्न थंय जातलो आणि जी कामां आम्ही जिल्हा पंचायत म्हणून घेऊक शकना ड्यू टू कन्स्टेंट ऑफ फंड्स ती आम्ही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटाकडल्यान कशी घेऊ हे डिस्कशन त्या हातून करपाची गरज असा असे म्हाका दिसता आणि त्या हातून ते जातले. सो रफली केन्ना मिटींग जाऊक शकता? जानेवारीन जावपाक शकता. कोड ऑफ कंडक्ट लक्षात पहिले आम्ही ते करपाक. बट हाऊ वुड यू सी दॅट द मिनिस्टर जो MLAs डू विजिट आर प्रेझेंट फॉर दीस मिटींग? कित्याक काल साऊथ गोवा पळयत जाल्यार मिनिस्टर नाशिल्ले पळय त्यांच्या OSD धाडलो आनी कोणाक तांकां पण दॅट इज इम्पॉर्टंट न्हू. इन होल इंडिया देर इज 3-tier सिस्टम. एक इज विलेज, फर्स्ट इज विलेज पंचायत, सेकंड इज तालुका, डिस्ट्रिक्ट आणि हायेस्ट इज विधानसभा फॉर अ स्टेट. सो जो आम्ही स्टेटीचा विकास म्हणटा पण न्ही हे सगळे कॉन्स्टिट्युएंट्स जे असा हे सगळे जे हे असा ते एकत्रित येल्यारच जातलो. ओके, आणि म्हाका अशें दिसता की जर तर आम्ही आमच्या मतदारसंघाचो किंवा आमच्या स्टेटीचा विकास करपाचो आमच्या डिस्ट्रिक्टाचो विकास जर करपाचो असा सगळ्यांनी बरोबर येऊन करपाची गरज असा. म्हणून तुमच्या माध्यमातल्यान हांव सगळ्यांक रिक्वेस्ट करता की आमकां सपोर्ट मेळटात तांचो पण हेच्या फुडें सुद्दां असोच मेळत रावचो. थँक्यू.